राजकारणामुळे सतत चर्चेत असलेला बीड जिल्हा पुन्हा एकदा एका चुकीच्या कारणासाठी चर्चेत आलाय. प्रत्येक सरकारमध्ये दादा किंवा ताई यांच्याकडे एक मंत्रीपद असून सुद्धा जिल्ह्यातील लहान मुलं मात्र कुपोषित होत आहेत. 2022 मे मध्ये आलेल्या आकडेवारीत बीड जिल्ह्यातील तब्बल 261 चिमुरडी तीव्र कुपोषणाला बळी पडली आहेत. आधीच दुष्काळ, स्त्री भ्रूण हत्या, अवैध गर्भपाताने शृंगारलेल्या बीड जिल्ह्याच्या अपकीर्तीमध्ये आता कुपोषणाचा अलंकार जडलाय. बीडच्या या बकाल अवस्थेला जबाबदार कोण? ढिसाळ वैद्यकीय व्यवस्था, झोपलेले प्रशासन, स्वार्थी राजकारणी की अजून काही? बीडच्या कुपोषणाचा आढावा घेणारा टीम बायमानूचा हा धक्कादायक ग्राउंड रिपोर्ट. बीड जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक आकडा समोर आलेला आहे, तो आकडा म्हणजे कुपोषित बालकांचा. जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागाला विचार केला तर 247 एवढा ग्रामीण भागातून कुपोषणाच्या बालकांचा हा आकडा समोर आलेला आहे. हा अतिशय गंभीर विषय आहे. महिला व बालकल्याणच्या विभागाच्या वतीने कुपोषित बालकं राहू नये आणि बालकांचा पोषण आहार व्यवस्थित करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जातात. योजनेअंतर्गत अंगणवाडी ज्या सेविका आहेत, अंगणवाड्या आहेत, जागोजागी अंगणवाड्या बसवण्यात आल्या आहेत, ग्रामीण भागामध्ये असो अथवा शहरी भागामध्ये असो. मात्र मुलांकडे पोषण आहार पोहोचण्यासाठी या ठिकाणी उपाययोजना केली जाते. मग उपाययोजना केली जाते तर हा आकडा वाढतो कशामुळे, हेही पाहणं तेवढंच महत्वाचं असणार आहे. कुपोषणाच्या समस्येवर काम करणाऱ्या बीडमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे, आशा कार्यकर्त्यांचे आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे नेमके काय आहे ते पाहूयात. बीड जिल्ह्यामध्ये एकूण आपले 13 प्रोजेक्ट आहेत, जे की बीड जिल्ह्यामध्ये आमच्या जवळपास 2957 अंगणवाडी आहेत. त्यामध्ये तीव्र कुपोषित बालकं आमच्या वजन घेणे, आरोग्य तपासणी करणे किंवा उंची वजन या पॅरामीटरमध्ये ते 247 बालकं दिसून आलेले आहेत. या बालकासाठी आम्ही आमच्या स्तरावरून वेगवेगळ्या पद्धतीने उपाययोजना सुरू ठेवलेल्या आहेत व त्यांना मध्यममध्ये आणण्यासाठी अंगणवाडी स्तरावर योग्य ती खबरदारी घेण्यात आलेली आहे. आता आपण त्यांना दोन वेळेचा आहार देणार आहे. एक तर सकाळी आपण त्यांना लापशी देणार आहे 10 वाजेपर्यंत आणि 2 तासांनी त्यांना पुन्हा दुपारी जो दुसरा मेनू आहे आपला रेसिपी, वाटाण्याची उसळ किंवा हरभऱ्याची उसळ किंवा तांदळाची खिचडी, ही पण आम्ही देणार आहे. कुपोषित बालकं होण्याच्या मागे बरेच कारण आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बालकांना खायला न भेटणं हे सगळ्यात मुख्य कारण आहे. गरीब परिवारातील लोक जे असतात, ज्यांची ज्यांना खायची प्यायची सोय नाही, अशा लोकांमध्ये कुपोषितचं प्रमाण जास्त आहे. कुपोषणमुळं बिमार पडायला चालू होतं. एकदा बिमारी सुरू झाली, बिमाऱ्या बऱ्याच बिमाऱ्या आहेत. साधं म्हणायचं घेतलं तर जंत होणे आपण जे म्हणतो, जंत झालं तर ते बाळ त्याच्यात बी आणखी कुपोषित होत जातं. त्याच्यानंतर दुसरं मोठ्या बिमाऱ्या आहेत, जसं की ट्युबरक्लोसिस आहे, गॅस्ट्रो आहे. हे अशा बालकांना, कुपोषित बालकांना ह्या बिमाऱ्या लवकर पकडतात आणि त्याच्यामुळे त्यांचं वजन लगेच कमी होतं. त्याच्यातून वापस तेवढं वजन घ्यायला बाळांना बराच टाइम जातो. वजन कमी म्हणजे कुपोषित धरलं जातं. ज्यावेळेस नवीन लग्न झालेले जोडपे आहेत, त्यांना सोयोगी जोडपे म्हणतो आपण. सोयोगी जोडपे की लग्न झाल्यानंतर 2 वर्ष त्या मातेला म्हणजे बरोबर न राहिली पाहिजे, याच्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे. त्याच्यासाठी 2 वर्षानंतर का 2 वर्ष होऊ द्यायचं नाही बाळ, तर तिच्या गर्भाशयाची पूर्णपणे वाढ झालेली नसते आणि गर्भाशयाची पूर्णपणे वाढ न झाल्यामुळं मूल हे कुपोषित जन्माला येऊ शकतं. आणि जर त्यांनी 2 वर्ष गॅप ठेवला तर बाळ पण सदृढ जन्माला येईल आणि माता पण जी गुंतागुंतीची डिलिव्हरी होणार आहे त्याच्यापासून पर्यावृत्त राहील. याकडे सगळं संबंध जे महिला व बालकल्याणचा विभाग आहे बीडचा, त्यांनी हा लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे या ठिकाणी समोर येत आहे. तात्काळ याकडे उपाययोजना करणं ही तितकंच महत्वाचं असल्याचं या ठिकाणी गांभीर्याने या गोष्टीकडे पाहणं महत्वाचं असणार आहे. प्रशासन किती तत्परतेने आणि किती गांभीर्याने ह्या गोष्टीकडे पाहून जो कुपोषणाचा आकडा वाढलेला आहे तो कमी कसा करता येईल हे पाहतं का, हे पाहणं महत्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन संजीव रायसह सुकेश नायकडे, टीम बाय माणूस, बीड.